लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे. जुन्नर तालुक्यामध्ये विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी 5 वर्षामध्ये जी काही कामं केलीत ती सगळ्यांच्या पुढे आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जो काही निकाल लागलाय त्याच्यामुळे इच्छुकांची संख्या अधिक वाढलेली आहे. प्रामुख्याने महाविकास आघाडीकडे इच्छुकांची संख्या अधिकची जरी असली तरी महायुतीकडे सुद्धा विद्यमान आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, भाजप नेते आशा बुचके यांच्याही नावाची चर्चा आहे. आता विद्यमान आमदार जर महायुती राहिली तर ही उमेदवारी त्यांना मिळू शकते. शरद सोनवणे अपक्ष निवडणूक लढू शकतात, त्यांची तुतरशी पण संबंध वाढलेले आहेत. आशाताई बुचके भविष्यात अपक्ष लढतायत की भारतीय जनता पक्ष स्वतंत्रपणे इथे निवडणुकीला सामोरा जातोय, महायुती तुटते याची आपल्याला कल्पना नाही. परंतु सध्या तरी जोरदारपणे जुन्नर तालुक्यामध्ये निवडणुकीचे वारे वाहतात. प्रथमदर्शनी विद्यमान आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, भाजप नेते आशाताई बुचके, शिवसेनेचे तालुका प्रमुख माऊली खंडागळे, असे इतर काही 1 डझनपेक्षा अधिक जुन्नर तालुक्यामध्ये इच्छुक मंडळी झालेली आहेत. आता जुन्नरकरांना काय वाटतंय या सगळ्या फाटाफुटीनंतर सध्या शेतकरी खूप अडचणीमध्ये आहेत. शेतीमालाला बाजारभाव नाही, कांद्याचे बाजारभाव म्हणावे असे नाहीत, दुधाचे बाजारभाव पडलेत, अनुदान अद्याप मिळालेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी एक योजना जारी केली, बहीण माझी लाडकी, या योजनेचा खऱ्या अर्थाने तळागाळातल्या लोकांना फायदा होतोय का? त्याच्या खूप किचकट प्रोसिजर आहे, लोकांना त्याचा त्रास पण होतोय. विरोधक म्हणतायत ही योजना म्हणजे जुमला आहे, फक्त निवडणुकीचं गाजर आहे. तो काय सांगाल तुम्ही? जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्या 5 वर्षाच्या कामावर समाधानी आहात का? त्यांनी कुसूरमध्ये अशी भरपूर कामं केली, आजही त्यांचं आमच्याकडं मोठं योगदान आहे. पण आता पुढच्या याच्या भविष्य काळामध्ये तर अतुल साहेबांनी आमच्याकडं कुसूरमध्ये काम केलंय काही म्हणता येणार नाही. शरद दादांनी पण आमच्याकडं कामं केल्यात, म्हणजे असं सर्वांनी आजी माजींनी पण आमच्याकडं आज रोजी कामं केले. विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्या कामावर तुम्ही खुश आहात. माजी आमदार शरद सोनवणे 14 ते 19 आमदार होते, त्यांच्याबद्दल काय सांगाल? माजी आमदार 2014 ते 19 शरद दादा आमदार होते, त्यांच्या कारकिर्दीबद्दल काय सांगाल? हो, त्यांनी पण त्यांच्या कारकिर्दीमध्ये भरपूर कामं केले, लोकांशी संपर्क ठेवला, सगळ्या गोष्टी, रस्ते असतील, अजून काही सुसुविधा असतील याही त्यांनी भरपूर दिल्या जनतेला. पण आता जनतेचा कौल असतो, जनता काय करेल सांगता येणार नाही. आता सध्या महायुती आणि महाविकास आघाडी आहे. महायुतीकडून विद्यमान आमदार आहेत शरददादा सोनवणे आहेत, आशाताई बुचके आहेत, हे तिघांमध्ये कोण उजवं वाटतं? आज तरी शरददादा उजवे लागतात, कारण शरददादांचं सांगता येणार नाही. शरददादा इकडे कुठे पण जाऊ शकतात, तुतारीकडे कधी जाऊ शकतात, कुठे पण जाऊ शकतात, त्यांना तिकीट मिळणं महत्वाचं आहे. आज ताई पण इच्छुक आहेत, आज बरेच इच्छुक आहेत, सत्यशील दादा इच्छुक आहेत, असे बरेच जण इच्छुक, माऊली खंडागळे सुद्धा इच्छुक आहेत ठाकरे गटाकडून. मग आता सांगता येत नाही, शरद दादांना वाटलं शरद दादा सुद्धा कुठे पण जाऊ शकतात. चौरंगी पंचरंगी जर निवडणूक झाली कोणाची बारी लागेल साहेब? तसं सांगता पण तसं नाही सांगता येणार साहेब, तसं नाही सांगता येणार. तालुक्याला आमदार कोण पाहिजे, कोण योग्य उमेदवार वाटतो? उद्या काय होईल ते होईल, आपण हरकत नाही. म्हणजे बाबांना असं वाटतं आपण जर काय बोललो कशाला वाईटपणा घ्यायचा, जाऊ दे जे निवडून येईल तो नेईल, असो काय हरकत नाही. भाऊ काय सांगाल तुम्ही, जुन्नर तालुक्यामध्ये हवा कोणाची, आमदार कोण हवा? विद्यमान आमदार अतुल बेनके यांचं काम चांगलं आहे का की तालुक्यामध्ये आमदार बदलायला हवा? सध्या तर विद्यमान आमदारांचं काम बऱ्यापैकी दिसतंय, चांगलंय, ठीक आहे. परंतु इथून मागचा इतिहास पाहता आपल्या तालुक्याचा विकासाचा, खरंच विकासाचा विकास पुरुष जर म्हणलं गेलं तर शरददादांचं नाव अग्रेसर आहे. आणि माझं तरी वैयक्तिक मत आहे की शरददादा आमदार असावं. आता माऊली खंडागळ इच्छुक आहे, विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर इच्छुक आहे, शरद लेंडे, मोहित ढमाले, तुषार थोरात, आनंदराव चौगुले, असे डझनभर मंडळी इच्छुक आहेत. आपल्या भाजपचे नेते आशाताई बुचके इच्छुक आहेत. त्यांचं कसं आहे साहेब की आतापर्यंत म्हणजे आता जे तुम्ही बाकीची जी नावं घेतली यांच्यापेक्षा शरददादाचं नाव हे मनसेत असताना एकमेव आमदार, तालुक्याचे आमदार म्हणून त्यांनी महाराष्ट्रात गाजवलेले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी कुठल्याही पक्षाचा भेदभाव केलेला नाही त्या काळात सुद्धा, आणि आजही ते करत नाहीयेत हे एक चित्र दिसतंय.
2019 ला असं काय घडलं की दादांना घरी बसावं लागलं? आता काही असतील वैयक्तिक कारण, ती जनतेला माहिती आहेत आणि आपण एवढे मोठे नाहीये की ही गोष्ट इथे सांगण्यासारखी। 24 ला कोण आमदार होईल? शरद दादा। का बरं शरद दादा? विकासाचा वादा। विकासाचा वादा? सत्यशील दादा? शरद दादा। शरद दादा, अरे बापरे। बघा आपण पाहतोय युवक आहे, विद्यमान आमदार अतुल बेनके यांचं काम चांगलं आहे, परंतु माजी आमदार शरद सोनवणे यांनी मागच्या 5 वर्षात जी केलेली कामं आहेत ते पाहता आणि शरद दादाला जनतेबद्दल आस्था आहे, त्यामुळे शरद दादा आमदार होतील असं यांना वाटतंय। विद्यमान आमदार यांचं काम चांगलं आहे की बदलायला हवं? खर तर आमदार बदलायलाच हवा, कारण की यांच्याकडून पाहिजे तेवढा विकास। आता मी काल परवा कुठं तरी ऐकलं की यांनी शरद दादांनी मला वाटतं 2242 कोटी शरद दादांनी या तालुक्यासाठी आणले आणि यांनी त्यांच्यापेक्षा 2500 कोटी का काहीतरी असं मी कोणाच तरी ऐकलंय, पण मला वाटत नाही तालुक्यात कुठं 2500 कोटी कुठं निधी आणला असं शरद दादांनी आणला याच्यावर विश्वास? हो, शरद आमच्या कुसूर गावातच मला वाटतं आमच्या ग्रामपंचायतीची स्थापना मला वाटतं 1952 झाली, त्यानंतर या तालुक्याला अनेक म्हणजे 1960 नंतर आपल्याकडे किती आमदार झाले असतील, पण आमच्या कुसूर गावासाठी या शिवनेरी परिसर हा शिवनेरीवरून येणारा कॉन्क्रीटचा रस्ता असं आमच्याकडे कुसूर निरगुडे रस्ता असं अंतर्गत रस्ते जवळ 6-7 कोटीची कामं आमच्याकडे शरद दादा सोनवण्यांनी केली। विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्याकडनं तुमच्या गावाला निधी नाही आला? आला, पण त्या प्रमाणात नाही आला। त्यांना नाव ठेवणारे एवढा मोठा मी कार्यकर्ता नाही कोणावर टीका करण्यात, पण निश्चित शरद दादा हे आज मला उजवे वाटतात, आशाताई देखील इच्छुक आहेत, पण आजला किती काही केलं तर मागच्या वेळेला आशाताईंना निश्चित सहानुभूती होती, पण या वेळेला मला वाटत नाही तालुक्यातून वातावरण पाहून सहानुभूती आशाताईंना मिळेल म्हणून। आता गेल्या इलेक्शनला तसं पाहिलं तर आपण एक आकडेवारी काढा मागची, 2019 ला शरद दादांचा पराभव मला वाटते 6,500-7,000 झालेला आहे, 9,000 आसपास, आणि त्यात आशाताईंना मत 50,000 मिळाली। ते पक्षात त्यावेळी थोडी फाटाफूट आणि लोकांची सहानुभूतीची लाट आशाताईंच्या थोडी पाठीमागे गेली। आशाताई बुचकेंचं काम पण चांगले ना? निश्चित चांगले, पण आमदारकीच्या लेवलला शरद दादा अतुल बेनके यांच्यात टफ फाईट होईल आणि यात शरद दादा उजवे राहतील असं मला तरी विश्वास वाटतो। विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर महाविकास आघाडीकडनं इच्छुक आहेत, त्यांचं पण कार्यकर्त्यांचं मोठं जाळ आहे, विघ्नर कारखाना आहे, सभासदांची शक्ती सोबत आहे। निश्चित कारखान्यापुरतं त्यांचं जाळ आहे, पण लोकांच्या मनात मला वाटत नाही, कारण की कारखाना हा मर्यादित सभासदांचा आहे आणि जनता ही पूर्ण 25,000 सभासद आहे, 25,000 असू द्या 50,000, पण या तालुक्याचं मतदान मला वाटतं 2.5-3 लाख असेल, त्यामुळे त्यांचं झालं बाजार समितीचं हे मर्यादित लोकांच्या याच्यातून निवडून येणारी माणसं आहे। 25,000 सभासद, एका घरातली 5 मत, आज आपण पाहतो माझ्या घरात 3 मत, प्रत्येकाचं मत परिवर्तन वेगळं असतं, आज मी एका माणसाचा फॅन असतो घरातलं, कुटुंबातला दुसरा माणूस, हे प्रत्येकाचं आज कुटुंबात मतप्रवाह वेगळे, त्यामुळे असं काही घडणार नाही। माऊली खंडाळकर इच्छुक आहे, शरद लेंडे, तुषार थोरात, अंकुश आमले, उलट माझं अनंतराव चौगुले, आज सत्यशील दादांऐवजी महाविकास आघाडीला जर सगळ्यांची जर फाटाफूट झाली, मला वाटत नाही युती आघाडी सगळ्या टिकतील, कारण की सगळ्यांची खिचडी होणार आहे, सगळ्यांना प्रत्येकाला उमेदवारी पाहिजे, मग वरिष्ठ पातळीवर सुद्धा एक वेळेस अशी येईल का कुणाला तिकीट द्यायचं, त्यापेक्षा प्रत्येक जण आपल्या परीने लढा आणि ते सत्तेवाले एकत्र सत्ता करतील आणि याच्यात या सगळ्या खिचडीत या वेळेला नक्कीच शरद दादा उजवे राहतील असं मला तरी वाटतं। सध्या महायुती आणि महाविकास आघाडीचं चित्र पाहता विद्यमान आमदारांना महायुतीकडनं उमेदवारी मिळू शकते, त्यामुळे शरद दादा सोनवण्यांना एकतर पक्ष बदलावा लागेल किंवा अपक्ष उभं राहावं लागेल। शरद दादा सोनवण्यांची पावलं शरद पवारांच्या दिशेने दिसत आहेत, शरद सोनवण्यांनी तुतारीकडनं उभं राहणं फायद्याचं होईल की अपक्ष? शरद दादा तुतारीत राहिले तर सोन्याहून पिवळं, कारण की आता आपण पाहिलं लोकसभेच्या इलेक्शनला आपल्या तालुक्याने अमोल कोल्हे साहेबांना भरपूर लीड दिले आणि आता लोकांचा थोडा कल तुतारीच्या आणि महाविकास आघाडीच्या बाजूने यायचे, त्यामुळे तुतारीकडे जर राहिले तर मला वाटतं नक्कीच सोन्याहून पिवळं होईल, मग शरद दादा भरपूर लीडने निवडून येतील असं मला तरी वाटतं। लोकसभेला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीला फटका कशामुळे बसला असेल?
त्यांचं हे सगळं राजकारण पाहता लोकांच्या मनातून थोडं ते नाराजच झालेले आहे. त्यांचे हे सगळं फोडाफोडीच्या राजकारणाला लोक थोडी कंटाळलेली आहे. आज सर्वसामान्यांचा जर विचार केला तर आमच्यासारखे जर सर्वसामान्य माणसं कार्यकर्ते जर पाहिले तर थोडं ह्या लोकशाहीवरचा विश्वास उडत चाललेला आहे, बाकी काय नाही. त्यामुळे लोकांना आज मतदान करायला सुद्धा इच्छा राहिली नाही. आज जर पाहिलं तर आज प्रत्येक जण आपण कुणाला मतदान दिलं ना वरिष्ठ पातळी हे सगळे पक्ष फोडून एकत्र येत असतील तर लोकांचा मतदानावरचा विश्वास उडत चाललाय, त्यामुळे अवघड वाटतंय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे ह्या चौघांपैकी कुठला सक्षम वाटतो? तसं जर प्रशासनाचा अनुभव जर पाहता अजित पवार कुणालाच ऐकणार नाही आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून. पण प्रशासनातला अनुभव दांडगा अजितदादा शिवाय तसे दोन मातब्बर नेते तालू आज आपल्या राज्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारच आहे सर्वांपेक्षा. काय महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये सध्याची परिस्थिती पाहता राज्यामध्ये कोणाचं सरकार येईल, महायुती की महाविकास आघाडी? लोकसभेचं चित्र जर पाहिलं तर महाविकास आघाडी, महायुतीचं जरा अवघड दिसतंय या वेळेला. काय महाविकास आघाडीचे नेते आहेत ह्या पूर्वी ते सत्तेमध्ये होतेच, त्यांना नाकारलं म्हणून भाजप सत्तेत आली. काय होतंय, मी मागाशीच बोललो तुम्हाला, ह्या फोडाफोडाच्या राजकारणाला जनता वैतागलेली आणि सध्या सहानुभूतीची लाट उद्धव साहेबांनी पण पूर्वी असं केलेलं आहे पण त्याला बराच काळ झाला, ती पिढी जवळजवळ संपत आली. त्याच्यामुळे आता ही नवीन आमची जनरेशन तयार झाली. नवीन पिढीला सत्ताधारी पक्षांनी हे सांगायला पाहिजे पवार साहेबांचा इतिहास. सांगितलं तरी पण आज लोकांचं थोडा कल महाविकास आघाडीकडे आहे, कारण लोकसभेला आपण पाहिलं आज 48 मधले जवळ 30-31 खासदार महाविकास आघाडीचे आलेले, याच्यावरून थोडा जनतेचा कल महाविकास आघाडीकडेच आहे राज्याच्या. आपण पाहतोय राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका जर झाल्या तर महाविकास आघाडीकडे मतदारांचा कल राहील असं म्हटलं जातं. जुन्नरचे आमदार विद्यमान अतुल बेनके यांचं जरी काम चांगलं असलं तरी बदल व्हायला हवा, आणि तो बदल करायचा असेल शरद सोनवणे पुन्हा आमदार व्हावेत असं यांची अपेक्षा आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.